मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अहमदनगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर केंद्र सरकारनं केलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला। यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते पेट्रोल पंपापर्यंत घोषणाबाजी करत फेरी काढण्यात आली। या प्रसंगी पेट्रोल मशीनला चपलांचा हार घालून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी देखील केंद्र सरकारच्या या निर्णयाविषयी आपली भूमिका मांडली। डिझेल व घरगुती गॅस याची फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या वतीने वाढ करण्यात आली, म्हणून तर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये याच्याबाबत आंदोलन करण्यात आलं आणि केंद्र सरकारने जी काही वाढ केली आहे ती अन्यायकारक आहे आणि लवकरात लवकर ती केंद्र सरकारने माघारी घ्यावी की जेणेकरून आज सर्वसामान्यांच्या कुटुंबांवरती हे करोनाचा सावट हटलेलं नाही, लोक आज त्या संकटातून बाहेर पडलेले नाहीत। आज दवाखान्याची बिलं असतील किंवा गमवलेल्या नोकऱ्या असतील, गमवलेले व्यवसाय असतील, याच्यामधून अजून लोक सावरले नाहीत आणि त्याच्यामध्ये मोठी दरवाढ झाल्यामुळं आज कुठेतरी या बाबतीमध्ये खरं तर सरकारने निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर ही माघार घ्यावी की त्याच्या माध्यमातून लोकांना जीवन जगत असताना एक कुठेतरी सुखर जीवन जगता येईल। आणि सरकार येण्याच्या अगोदर खरं तर त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती, खरं तर आज ते दरवाढ ती स्थिर न ठेवता त्याच्यामध्ये खरं तर वाढ केली आहे, त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी सरकारचा निषेध करतो आणि ते लवकरात लवकर ही संपूर्ण जे काय पेट्रोल डिझेल गॅस जे काही जीवनावश्यक वस्तू आहे यांची जी काही दरवाढ झाली त्याबाबतीत त्याचा लवकरात लवकर त्यांनी विचार करून माघार घ्यावी। राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आपले विचार व्यक्त केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या देखील यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांपैकी डॉ रेश्मा आठरे यांनी आपले विचार मांडले। या प्रसंगी अभिजित खोसे यांनी आपली भूमिका मांडली। आपण जर पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेलचे इतकी दरवाढ झालेली आहे, त्याच्यामुळं सर्वसामान्य कुटुंबावर एखादा नागरिक जर ग्रामीण भागातून शहरात आला तर त्याला पूर्वी जे 50-60 रुपये लागायचे आज जाऊन यायचं जरी म्हणलं गावाकडं तरी त्याला 200 रुपये लागत आहेत आणि रोजगार शहरामध्ये जर आला तर त्याला 300 रुपये रोज असतो, म्हणजे त्याला घरी खायचं काय आणि द्यायचं काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निमित्तानं या केंद्र सरकारचा आम्ही अहमदनगर शहरामध्ये जाहीर निषेध करत आहोत। आमदार संग्राम भैया जगताप त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि सर्व सेलचे पदाधिकारी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले होते। या प्रसंगी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव असतील, मग ते गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, अशा अनेक पद्धतीचे भाव या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत आणि याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। या ठिकाणी या राज्य सरकारचा केंद्र सरकारचा या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे। दरवाढ म्हणजे पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढात आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य आंदोलन झालेले आहेत। महिलांना खूप कसरत करावी लागती, गृहिणींना सगळं बजेट कोडमडलं आहे, सगळ्या किमती वाढलेल्या आहेत, इंधन दरवाढ झालीच आहे, गॅस दरवाढ झालीच आहेत, पण बाकीच्या ज्या काही जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खूप दरवाढ झालेली आहेत। आम्ही अहमदनगर शहर आज मोदी सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करत आहोत। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।